नमस्कार, बी टीव्ही मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आम्ही घेऊन आलो आहोत आजच्या ताज्या घडामोडी। सुरुवातीला बातम्या ठळक स्वरूपात। बहादरपूर येथील रितिका बडगुजर करते आहे चित्रकलेतून कोरोना विषाणू बद्दल जनजागृती। पावळा पालिकातर्फे 76 दुचाकी स्वारांवर कार्यवाही। संदीप पवार यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार जाहीर। पोलीस आरोग्य कर्मचारी डॉक्टर्सांना फेस प्रोटेक्शन मास्कचे वाटप। परवानगी दिल्यास कापूस खरेदी करू, पावळा येथील जिनिंग प्रोसेसिंग कारखानदारांची भूमिका। लॉकडाऊनच्या कालावधी दिव्यांग कर्मचाऱ्यांना उपस्थितीपासून सूट। पावळा येथे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी विक्री केंद्र सुरू। पावळा येथील गजानन माध्यमिक विद्यालयाचे श्री श्याम कुमार वर्डीकर सर करतायत कोरोना विषाणू बद्दल सोशल मीडियावर आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती। धुळे अंबडनेर रस्त्यावर प्रवेश मर्यादित करा, आमदार चिमनराव पाटील। रेशन दुकानासाठी मालेगावच्या दोघांची पावळ्यात धाव, दोघांवर गुन्हा दाखल, संपर्कातील 13 जणांना क्वारंटाईन। रितिका बडगुजरने चित्रकलेतून केली कोरोना आजाराबाबत जागृती। बहादरपूर तालुका पारोळा। पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथील राका मिश्र विद्यालयात शिकणारी कुमारी रितिका बडगुजर हिने चित्रकलेतून कोरोना आजाराबाबत जनजागृती केली। सविस्तर वृत्त असे की रितिका हिरालाल बडगुजर ही विद्यार्थिनी कोरोना आजारावर घरी बसल्या बसल्या चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती करत होती। स्वच्छ हात धुतल्यावर कीटाणू मरतात याचे चित्र काढून आपल्या गावात आणि परिसरात जनजागृती सुरू केली। घरातच चित्रकलेची आवड असून काका चित्रकलेचे शिक्षक आहेत। लहानपणापासून चित्रकला विषय आवडत असल्याने रिकाम्या वेळात अनेक चित्र तिने काढली असून आता कोरोना आजाराच्या जागृतीसाठी चित्र काढून परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। बसून केली आपण ते रुतिकाची माहिती जाणून घ्या की तुला ही प्रेरणा कुठून मिळाली आणि त्या पेंटिंग कशी बनवली। मी अभ्यास करत होती, मला एक वाटलं की आपल्या देशात एवढं महामारीचा अहंकार चालू आहे तर आपण त्याच्यात जनजागृती करावी म्हणून माझ्या डोक्यात हा विचार आला की आपण पेंटिंग काढावी। सॅनिटायझरचा उपयोग करावा कारण की सॅनिटायझरने जास्तीत जास्त जंतू मारले जातात, त्याच्यामुळे हा कोरोना मारलाही जाऊ शकतो। म्हणून माझी प्रेक्षकांना विनंती की घरात काही आपण म्हणजे काहीतरी आणायला गेले बाहेर तर आपण सॅनिटायझरचा उपयोग करावा, त्यांना स्प्रे मारावा आणि सगळ्यांनी घरात सॅनिटायझरचा उपयोग करावा। बस त्याच्यात हीच बाजू आहे। सर्वांनी हँडवॉश करावा आणि सॅनिटायझरने हा जंतू विषाणू व्हायरस मरतो आणि त्याच्याने आपल्या चित्रातून जनजागृती होईल हाच उद्देश तिने जोपासला आहे। पण रितिकाची ती चित्रकलेची आवड त्यांच्या घराच्या वारसापासून सुरू आहे। तिचे काका सुद्धा एक ख्यातनाम चित्रकार आहेत, परंपरा तिने चालू ठेवली आणि ते परंपरातूनच जनजागृती ती करत आहे। नमस्कार, कॅमेरामन मंगेश सर, प्राध्यापक योगेश चौधरी, बी टीव्ही। पारोळा पालिकेतर्फे 76 दुचाकी स्वारांवर कारवाई। पारोळा प्रतिनिधी। शहरात विनाकारण फिरणाऱ्या मोटारसायकल स्वारांवर पारोळा नगरपालिकेच्या वतीने 70 ते 75 जणांवर कारवाई करण्यात आली। रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजेपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। या कारवाईने शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे। संपूर्ण देशात कोविड कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच पारोळा तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या अंबडनेर तालुक्यात देखील या कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून व वेळोवेळी नागरिकांना समजावून सांगितले असताही मोटारसायकल स्वार व नागरिक ऐकत नसल्यामुळे रविवारी सकाळी 11 वाजता जीवनावश्यक वस्तूचे दुकान उघडताच नागरिकांनी व मोटारसायकल स्वारांनी एकच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याने गोंधळ उडाला। नगरपालिकेच्या वतीने लाऊडस्पीकरवर वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्यामुळे पारोळा नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका चौकात पारोळा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार मुंडे यांच्या आदेशावरून कार्यवाही करण्यात आली। दिनांक 19 रोजी जवळपास 70 ते 75 मोटरसायकल स्वारांवर प्रत्येकी 100 रुपये दंड वसूल करण्यात आला। या कारवाईमुळे नगरपालिका चौकात मोटरसायकल स्वारांमध्ये घबराट पसरली होती तर काही जण अनेकांना पुढे जाऊ नका, कारवाई होत आहे असे सांगून मागे पाठवत होते।
तर अनेक जण या कारवाईत सातत्य राहावे म्हणून सांगताना दिसत होते, तरच आपण आतापर्यंत केलेल्या नियमांचे पालनाचे फलित होईल असे म्हटले जात आहे. पोलीस आरोग्य कर्मचारी डॉक्टर्सना फेस प्रोटेक्शन मास्कचे मोफत वाटप. पारोळा, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. पोलीस महसूल यंत्रणा देखील दिवस रात्र काम करत आहे. या योद्ध्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी कोमल मेडिकलचे संचालक प्रवीण चौधरी, गोरदई क्लिनिकचे डॉक्टर मिलिंद चौधरी यांनी फेस प्रोटेक्शन मास्कचे वाटप केले. पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी, पालिकेमार्फत शहरात अन्न वाटप करणारे कर्मचारी या कोरोना योद्ध्यांना फेस प्रोटेक्शन मास्कचे वाटप झाले. 20 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता पारोळा पोलीस ठाण्यात निरीक्षक लीलाधर कानडे, API बागुल यांच्या उपस्थितीत, तर पारोळा कुटीर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश शाळुंके, डॉक्टर चेतन महाजन, डॉक्टर निखिल बोहरा यांची उपस्थिती होती. बालाजी संस्थांतर्फे अन्न वाटप करणाऱ्या पारोळा पालिका कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करताना कर्मचारी सचिन चौधरी, रमेश केळकर, किरण कंडारे, रवी इंगळे, आकाश चौधरी, जावेद मेहतर यांच्यासह प्रवीण चौधरी, डॉक्टर मिलिंद चौधरी, कमलेश चौधरी, सुजान चौधरी, चेतन वैष्णव, गणेश चौधरी, तोसीन खान उपस्थित होते. कला शिक्षक श्री श्यामखान प्रेमचंद वर्डीकर हे करतात चित्रकलेतून कोरोना आजाराबाबत जागृती. पारोळा येथील गजानन माध्यमिक विद्यालय पारोळा येथील कला शिक्षक श्री श्यामखान प्रेमचंद वर्डीकर हे लॉकडाऊनच्या काळात घरी बसून समाज बांधवांना, नागरिकांना चित्रकलेच्या माध्यमातून कोरोना आजाराबाबत जनजागृती करीत आहेत. यात कोरोनापासून बचाव कसा करावा, काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपल्या चित्रातून सोशल मीडियामार्फत प्रचार करत असतात. वर्डीकर नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे बोलले जाते. त्यांच्या या जनजागृती कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पारोळा येथे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू. पारोळा, नाफेड अंतर्गत पारोळा येथील शेतकरी संघाकडून हरभरा खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आली. गेल्या 2 महिन्यांपासून शासकीय हमीभावात हरभरा खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी होत होती, ती आता पूर्ण झाली. शेतकरी सहकारी संघाचे सभापती डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केंद्राचे उद्घाटन केले. उपसभापती भिकन पाटील, बाजार समितीचे व्हाईस चेअरमन डॉक्टर PK पाटील, संचालक चतुर पाटील, सुधाकरराव पाटील, गणेश पाटील, व्यवस्थापक भरत पाटील, बाजार समिती सचिव रमेश चौधरी, शंतनूच्या वांजीजाबराव पाटील, शेतकरी गणेश पाटील उपस्थित होते. कोंडी कोण फोडणार, पारोळा येथील जिनिंग प्रेसिंग कारखानदारांची भूमिका. परवानगी दिल्यास कापूस खरेदी करू.
कोरोनाचा उद्रेक झाल्याने गेल्या महिन्यापासून शासकीय कापूस खरेदी बंद आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. तेवढेच नुकसान कापसावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग प्रेसिंग उद्योगाचे झाले. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होत शेकडो जणांचा रोजगार बुडाला. दरम्यान 20 एप्रिल पासून लॉकडाऊन मध्ये काहीशी शिथिलता आली. यानंतर शासकीय कापूस खरेदी केंद्र असलेल्या जिनिंग मालकांना विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास कापूस खरेदीची तयारी दाखवण्यात आली. कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी तालुक्यात बालाजी कोटेक, ओम नमो शिवाय जिनिंग आणि दळवेल येथील जिनिंगवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. ओम नमो शिवाय जिनिंगने एकूण 1,57,000 क्विंटल, बालाजी कोटेक्सने 1,03,000 क्विंटल तर दळवेल येथील जिनिंग प्रेसिंगने 79,000 क्विंटल कापूस खरेदी केला होता. सद्यस्थितीत पारोळा तालुका व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडू नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास आम्ही कापूस खरेदीसाठी तयार असल्याची भूमिका बालाजी कोटेक्सचे सुधाकर पाटील यांनी घेतली. तर मजूर संख्या वाढवून द्या, 35-10 उताराप्रमाणे खरेदी करून द्यावी असे मत ओम नमो शिवाय जिनिंगचे संजय पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे जिल्हाधिकारी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊन कालावधीत दिव्यांग कर्मचाऱ्यांना उपस्थितीपासून सूट. शहर प्रतिनिधी पारोळा. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना 18 एप्रिलला दिलेल्या निवेदनाची दखल घेत अत्यावश्यक सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन कालावधीत उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे संघटनेचे मोठे यश आहे असे पारोळा तालुका अध्यक्ष विशाल शिंपी यांनी कळवले आहे. लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने 18 एप्रिलला मुख्यमंत्री मुख्य सचिवांना पत्र उपस्थितीपासून सूट देण्याची विनंती केली होती. त्यानुसार शासनाने निर्णय घेतला. संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य सचिव परमेश्वर बाबर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. जळगावात आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. येथील कोविड रुग्णालयात काल घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी 2 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर NS चव्हाण यांनी दिली आहे. या कोरोनाबाधित रुग्णांपैकी एका 52 वर्षीय महिलेचा कालच रुग्णालयात मृत्यू झाला होता तर दुसरा रुग्ण हा त्या महिलेचा पती असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भास्कर खैरे यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आता अधिक जबाबदारीने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे व घरातच राहावे. कोणीही विनाकारण बाहेर पडू नये जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी केले आहे. जिल्हावासी यांना स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. गर्दी टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये. मीच माझा रक्षक ही भूमिका अंगी बाळगून घरातच राहावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार. माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना, माय बापांना हात जोडून नम्र विनंती आहे की संपूर्ण जगात ज्या कोरोना नावाच्या विषाणूने अहंकार माजवला आहे त्या कोरोना विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा, पोलीस, डॉक्टर्स, सर्व शासकीय कर्मचारी आपल्या आपल्या परीने युद्ध पातळीवर काम करत असून त्यांना आपल्याला सहकार्य करायचे आहे. सहकार्य म्हणजे नेमकं काय तर कृपया घराच्या बाहेर निघू नका. ही कोरोनाची साखळी तोडण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे आपण घरातच राहा, घराच्या बाहेर निघू नका व प्रशासनाला सहकार्य करा अशी मी आपणास बी टीव्ही संपादक यांना विनंती करतो. आपला दिवस शुभ जावो.